नाव सांगा परिचय द्या तुमचा. सर, मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गणेगाव खालसा या गावातून आलेलो आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण रशिभाव धारीवाल माध्यमिक विद्यालय गणेगाव खालसा येथून झाले. 11वी-12वी शिक्षण सर माझं लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल फुलगाव येथून झाले. आणि मी डिग्री बी मेकॅनिकल केले इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून केले. त्यानंतर सर मी 2016 2022 म्हणजे आत्तापर्यंत सर मी अभ्यास करतो आहे पूर्ण वेळ. आणि सर माझी STI 2021 निवड झालेली आहे. बी कधी कम्प्लीट झाले तुमचं? सर 2016. कोणत्या कॉलेज म्हणून म्हणला? इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपळे जगताप. वडील काय करतात? तुमचे कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. सर माझे वडील शेती करतात. आई शेतीमध्ये मदतही करते आणि गृहिणी आहे. आणि एक छोटा भाऊ आहे, तो सध्या सहायक अभियंता आहे जलसंपदा विभागामध्ये. STI म्हणून तुमचं सिलेक्शन झालं आहे. STI कामं काय असतात माहीत आहे? हो सर, म्हणजे मी ॲक्च्युली वर्क नाही करत, पण मी पुस्तके वाचले ते सांगतो. सर GST रजिस्ट्रेशन केलं जातं, त्याची नोंदणी करून घेणे. त्यानंतर सर GST भरण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या भेटी घेणे. त्या व्यतिरिक्त सर जे व्यापारी GST भरणा करणार नाही त्यांना भेटी घेऊन त्यांना भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करणं. STIचं काय असते प्रमोशन पुढं सर? हो सर, स्टेट टॅक्स ऑफिसर असतं. आणि त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, स्टेट टॅक्स. काय हायरार्की पुन्हा? ACST नंतर काय होते? नंतर सर डेप्युटी कमिशनर ऑफ ते स्टेट टॅक्स. GST म्हणजे काय आहे? लिमिट काय आहे GST? किती लाखाचं म्हणजे टर्नओव्हरच्या नंतर आपल्याला GST रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं माहीत आहे? हो सर, सर 40 लाखानंतर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आपल्याला. आणि 20 लाखाची कुठं आहे का लिमिट काही? सॉरी सर, एवढं नाही सांगता येणार. नाही सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन माझं झाले, जॉईनिंग अजून नाही आलं. मग तुम्हाला समजा इकडे एखादी वर्ग 2 पद मिळालं, तुम्ही मग STI राहणार आहात का जॉईन करणार आहात वर्ग 2 पद? काय नाही सर, जर मला इकडे पद मिळालं तर मी इकडचं पद जॉईन करेन. कोणतंही पद मिळालं? हो सर. काय प्रेफरन्सेस आहेत तुमचे? सर माझा पहिला उपजिल्हा अधिकारी आणि दुसरा पोलीस उपअधीक्षक, तिसरा गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी यांची कामे काय असतात? सर गटविकास अधिकारी हे ग्रामीण प्रशासनातील एक महत्त्वाचं पद आहे. ते पंचायत समितीमध्ये कार्य करतात. ते सॉरी सर थोडं गोंधळ होते माझा. पॉलिटिकल प्रेशरमध्ये तुम्ही काम करू शकाल का, तुम्हाला काय वाटते? हो सर, मी पॉलिटिकल प्रेशरमध्ये काम करू शकतो. कशामुळे तुम्हाला काय कशामुळे असं वाटतं की तुम्ही करू शकता? सर कारण मी प्रशासनामध्ये गेल्यानंतर सर पारदर्शकपणे काम करेन, त्यामुळे मला असं वाटत नाही की एखादा प्रतिनिधित्व करणं, लोकांचं प्रतिनिधित्व करणं, एखादा व्यक्ती जर सांगितलं की बाबा तू हे काम कर तर मी पारदर्शक काम करत असलं, मला असं वाटतं की त्यामुळं काय प्रॉब्लेम येणार नाही. सर जर त्यांनी मला कायद्याच्या चौकटीमध्ये काम करायला सांगितलं तर मी ते नक्कीच करेल, पण जर त्या व्यतिरिक्त सांगितलं तर सर मी ते नम्रपणे नाकारेन सर. लालफितशाही म्हणजे काय माहिती तुम्हाला? रेड टेपिझम. हो सर, त्याला आपण त्याला भ्रष्टाचार म्हणू शकतो सर. भ्रष्टाचार आणि लालफितशाही एकच आहेत का? लालफितशाही हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे की भ्रष्टाचार हा लालफितशाहीचा एक प्रकार आहे? सॉरी सर, भ्रष्टाचार म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? व्याख्या काय आहे भ्रष्टाचाराची? हो सर, सर स्वहितासाठी अनैतिकतेने आणि अवैधपणे मिळवलेला लाभ म्हणजे भ्रष्टाचार असं म्हणता येईल. तो मॉनिटरी स्वरूपात असू शकतो की कोणत्याही स्वरूपात असू शकतो? सर तो कोणत्याही स्वरूपात असू शकतो सर. तुमच्या वाढदिवसाला एक पुष्प उच्च दिला समजा एखाद्याने तुम्हाला, तो भ्रष्टाचार झाला का? नाही सर, त्याला भ्रष्टाचार नाही म्हणता येणार. कशामुळे? तो तर मला लाभच झाला आहे दिला मी तुम्हाला पुष्पगुच्छ. नाही पण सर त्याच्या माग हेतू काय हे पण तो महत्वाचं आहे सर. ते कसं ठरवणार हेतू म्हणजे? सर त्यामध्ये सर आपला स्वतःचा जर स्वार्थ असेल तर मला असं वाटतं की त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो, पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर फुलांचा गुच्छ दिला तर तो भ्रष्टाचार आहे असं मला नाही वाटत. वाढदिवसाला समजा एखाद्याने तुमचा व्हिडिओ झाला, त्यांनी फ्लेक्स लावलं पंचायत समितीच्या बाहेर, तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं नाव लौकिक होते ना मोठं, मग ते पण आहे का भ्रष्टाचार? तुम्हाला फायदा होतो त्याच्यात? सर नाही, मला नाही वाटत फायदा होतो. बरं,
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना आखाल तुमच्या पंचायत समितीमध्ये? सर, मी ज्यावेळी माझी निवड झाली तर सर्वप्रथम सर मी कामामध्ये झिरो पेंडेन्सी ठेवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून कामं वेळेवर झाले, कामं जर वेळेवर झाली तर लोकांना भ्रष्टाचार हा विचार करण्याची गरज पडणार नाही. दुसरी गोष्ट सर, मी ऑनलाईन जेवढे पण पेमेंट होतात पंचायत समितीमध्ये ते सगळे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करेल. तिसरी गोष्ट सर, फाईल ट्रॅकिंग सिस्टीम एक मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून खूप फाईल कोणत्या टप्प्यावरती हे पण कळेल. त्या व्यतिरिक्त सर, फाईल ट्रॅकिंग सिस्टीम हे कसं कराल तुम्ही? म्हणजे तुमच्या तुम्हाला लक्षात येईल असं कराल की ज्याची फाईल आहे त्याला लक्षात येईल असं कराल, काय काय कराल? नाही सर, सगळ्यांना कळेल, म्हणजे आपल्यालाही कळेल आणि समोरच्यालाही कळेल. आपण जसं स्पीड पोस्टवरती पोस्ट ऑफिसमध्ये आपण एखादं पोस्ट ऑफिसला समजा टपाल पाठवलं तर ते आपलं कळतं की आता कुठं आहे, कोणत्या लोकेशनने, तर मला असं वाटतं की जर आपण त्या पद्धतीने केलं तर ते समोरच्या व्यक्तीला पण फायदेशीर राहील आणि आपल्याला पण सोयीस्कर राहील. सातबारा माहिती आहे तुम्हाला? हो सर. काय आहे सातबारा? तर सातबारा हा गाव नमुना नोंदी असं म्हटलं जातं. किती गाव नमुने आहेत एकूण गाव नमुने संख्या? सर मला शुअर नाही पण सर आय थिंक 22 आहेत. मग सातबारा काय आहे त्यातला? सातवा आहे की बारावा आहे गाव नमुना? सर सातमध्ये सर मालक मालकाचं नाव आणि त्याच्यावरती असलेलं दायित्व याचं माहिती मिळते, तर 12 सर पीक आणि इतर गोष्टींबद्दल माहिती मिळते. खरीप पिके आणि रब्बी पिके कोणकोणती आहे उदाहरणं सांगा मला तीन तीन. सर खरीप पिके म्हणजे जी पावसाळ्यामध्ये केली जातात ती, त्यामध्ये सर ज्वारी एक येईल आणि ज्वारी खरीप आहे का रब्बी आहे? सॉरी सर, कापूस एक येईल, भुईमुग येईल आणि रब्बीमध्ये सर गहू एक येईल, हरभरा येईल आणि करडई. हे कोणतं पीक आहे, खरीप आहे का रब्बी आहे? करडई हे रब्बी पीक आहे सर. तुमच्याकडे शेती आहे घरी? हो सर. किती एकर शेती आहे? 5 शेती आहे सर. कोणतं पीक घेतलं जात त्यांनी? सर ऊस हे पीक घेतलं जातं. ऊस पिकाच्या दुष्परिणाम काय होतात खूप दीर्घकाळ ऊस पीक घेतलं तर? हो सर, दीर्घकाळ एका त्याच जमिनीमध्ये ऊसाचं पीक घेतल्यामुळे सर ऊसाची उत्पादकता कमी होते, जमिनीची उत्पादकता सॉरी कमी होते. त्या व्यतिरिक्त सर पाणी जास्त लागतं त्यामुळे जमिनी पण शार्पर होतात. नंतर सर एक पीक पद्धतीमुळे जमिनीमध्ये असणारी जी जैवविविधता आहे ती पण कमी होते. सर शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांची सनद होऊन लावलेली असते त्याचं काय काय फायदा आहे त्याचा? नाही सर, नाही सांगतो सॉरी सर. MSP माहिती का? हो सर माहिती. MSP कुठे मिळतो, कुठे ठिकाणी मिळतो? सर मिनिमम सपोर्ट प्राईज ना सर, ते केंद्रीय कॅबिनेट समिती ठरवते आणि त्या आपण ज्या ठिकाणी आपण समजा APMC मध्ये विकणं म्हणजे आपला भाजीपाला विकणार असं तिथं दिला जातो सर. APMC मध्ये MSP मिळतो? महाराष्ट्र मिळतो आहे तुम्ही तर APMC दिला होता? हो सर गेलो होतो. MSP सॉरी सर, मी सॉरी सर माहीत नाही मला. बरं, हे सगळ्या पिकांना MSP असतो आणि ऊसाला FRP का असतो? सर ऊसाचं आपण ज्यावेळी म्हणजे ऊस ज्यावेळेस उत्पादन केलं जातं ना ऊसाचा दर ठरवतो आणि सर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, त्यामुळे सर ॲज कम्पेअर टू बाकीच्या पिकांपेक्षा नाही सर बाकीच्या पिकांमध्ये पण विचार केला जातो, पण ऊस लावल्यानंतर येणारा खर्च, लागवडीसाठी येणारा खर्च, त्या व्यतिरिक्त सर आपण ऊसाचं पीक घेतल्यानंतर इतर दुसरं कोणतं पीक घेतलं असतं तर त्यामधून आपला किती लाभ झाला असता, या व्यतिरिक्त सर त्यापासून जे आपल्याला ऊसाला जी किंमत मिळणार त्याचा विचार केला जातो. त्या व्यतिरिक्त आपण जे बाय प्रोडक्ट जे मिळणार आहे आपल्याला त्याचा पण त्यामध्ये हिशोब केला जातो. हो सर, म्हणजे त्या सगळ्याचा विचार करून सर FRP ठरवला जातो की साखर कारखान्याला सर किती लाभ होणार आहे. हो सर, म्हणजे त्यापासून कारखान्याला किती फायदा होतो आणि त्यानुसार मग शेतकऱ्यांना किती भाव दिला पाहिजे. FRP कोण घोषित करतं? सर कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. देतो कोण? सर कारखाना देतो. इंटरेस्टिंग आहे ना, MSP सरकार घोषित करतं सरकार देतं आणि FRP सरकार घोषित करतं कारखाना देतं, कारखान्याचा काय संबंध आहे, ते का देतात? सर सॉरी सर. ऊसाला ठिबक सिंचन शक्य आहे का? हो सर शक्य आहे.
नाही सर, आमच्या काही क्षेत्रामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे तिथं नाही आहे आमच्या ऊसामध्ये. मग काही तोटा झाला त्याचा? हो सर, ऊस उत्पादन कमी येतं सर. कमी हो, कारण सर आपण ठिबक सिंचन असेल तर आपण फर्टिकेशन करू शकतो, तर आपण नॉर्मल असेल तर थोडंसं ते अवघड जातं फर्टिकेशन वगैरे करण्यासाठी. नाही सर, ज्या ठिकाणी आपण ठिबक सिंचन वापरतो त्या ठिकाणी फायदा होतो आणि ज्या ठिकाणी आपण सरस पाणी सोडतो त्या ठिकाणी तोटा होतो. नाही सर, आपण नाही सर, आपण ठराविक वेळानंतर पाणी देतो ना, त्यामुळे मग तसा काही प्रॉब्लेम येत नाही. हो सर. तुम्ही करता का शेतामध्ये? नाही सर, आम्ही फक्त ऊसाचंच पीक घेतो, पण मला माहिती म्हणजे मी पाहिलं आहे सर, ज्यावेळी आपण एखादा बेड बनवतो एखादा पीक घेण्यासाठी, त्यानंतर त्यावरती मल्चिंग आथरलं जातं, जेणेकरून आपण जे पाणी सोडणार आहे त्यामध्ये ते पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, आणि दुसरी गोष्ट जे छोटे छोटे तण उगणार ते उगून येऊ शकत नाही, त्यामुळं पाण्याची पण बचत होईल. महाराष्ट्रात पुढच्या 3 प्रमुख समस्या कुठल्या तुम्हाला वाटतात? सर, प्रादेशिक असमतोल ही एक समस्या आहे मला असं वाटतं सर, दुसरी बेरोजगारी ही एक समस्या आहे, आणि सर महागाई ही एक समस्या आहे. दिशा कायदा काय म्हणजे तुम्हाला आंध्र प्रदेश? हो सर, दिशा कायदा हा महिलांसाठी केलेला कायदा आहे, ज्या अंतर्गत महिलांवरती अत्याचार झाले तर त्यामध्ये लवकरात लवकर निकाली काढण्यासाठीच्या म्हणजे मार्गदर्शन. महाराष्ट्रात कुठला? सॉरी, त्याला समांतर असा महाराष्ट्रात कुठला कायदा आहे? शक्ती कायदा सर. झालाय का पास तो? हो सर. पास झाला? कधी पास झाला सर? एक्झॅक्ट तारीख नाही सांगता येणार. काय तरतुदी सर त्यामध्ये? तरतुदी जर 12 वर्षापेक्षा कमी मुलीवरती अत्याचार केले तर सर जन्मठेपेची शिक्षा आहे, तसेच मृत्यूदंड पण दिला जाऊ शकतो. त्या व्यतिरिक्त सर जर इतर वयोगटातील मुलींना जरी अत्याचार केले तरी त्यामध्ये शिक्षा आहे सर, आणि जो खटला आहे सर तो 30 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा म्हणजे पूर्ण करण्याचा वेळ आहे सर. अच्छा. पुण्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर खूप वाढत आहे. हो सर. पण मी तिथं बंधनं नाही आहेत निर्यातीला, मग कसं काय वाढतं सर? पुण्यामध्ये सर बेसिक फॅसिलिटीज जे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे सर जास्त प्रमाणात असल्यामुळे पुण्यामध्ये सर समजा चाकण एम आय डी सी असेल किंवा या रांजणगाव एम आय डी सी असेल, ह्या एरियामध्ये सर ज्या बेसिक पायाभूत सुविधा आहेत ह्या जास्त प्रमाणात असल्यामुळं एम आय डी सी पुण्यामध्ये जास्त वाढते सर. नाही सर, ते तर आहे सर, जागेची टंचाई आहे, पण पुण्याच्या आसपासच्या एरियामध्ये सर एम आय डी सी एकवटलेली आहे, आणि त्या भागामध्ये सर मुबलक मनुष्यबळ किंवा बाकीच्या इतर सर्व सुविधा असल्यामुळं सर जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यापुढे अजून वाढ करू दिली पाहिजे या क्षेत्राला इकडे सर? जर गरज असेल तर मला वाटतं वाढ होऊ दिली पाहिजे. गरज नाही तर सर, गरज माहिती तर चालूच असतं काय नाही. तर ऑलरेडी भरपूर प्रदूषण वाढत आहे, लोकसंख्येचं ताण वाढतोय. हो सर, पण मला असं वाटतं की देशाच्या विकासासाठी सर इंडस्ट्री येणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे सर आपण असं नाही म्हणू शकत की म्हणजे नाकारू शकत नाही सर. संभाजीराजांचं आणि कुलगावचं काय संबंध? सर छत्रपती संभाजी महाराज हे तुळापूरमध्ये सर यांची समाधी आहे, आणि फुलगाव त्याच्यापासून जवळच अंतरावरती गाव आहे सर. वडूजला काय सर? ज्यावेळी संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली त्यावेळी त्यांचे अवशेष म्हणजे शरीराचे अवशेष तुळापूर येथे टाकण्यात आले होते, आणि नंतर ते गोळा करून सर वडूबुद्रुक येथे नेऊन त्यांना सर अंत्यविधी करण्यात आला, त्यामुळे वडूबुद्रुक येथे पण समाधी आहे सर. लुब्रिकंट्स कुठले कुठले असतात? लुब्रिकंट्स सर माहिती आहेत सर, ऑइल एक असतं, ग्रीस एक असतं, विस्कोसिटी काय असतं? विस्कोसिटी म्हणजे सर ज्यावेळी प्रवाह वाहत असतो त्यावेळी एका लेअरने दुसऱ्या लेअरला जो आपोस केला असतो त्याला विस्कोसिटी असं म्हणतात सर. कमी असणं जास्त? सॉरी सर, कमी असणं चांगली विस्कोसिटी की जास्त? सर जर विस्कोसिटी कमी असेल तर फ्लूड जास्त प्रमाणात फ्लो होईल, आणि जर कमी असेल तर सावकाश फ्लो होईल सर. अच्छा. ट्रकमध्ये कसं असतं विस्कोसिटी? ट्रकमध्ये कुठला ऑइल वापरतो? विस्कोसिटीचं की जास्त विस्कोसिटीचं?
ट्रकमध्ये सर जास्त विस्कोसिटीज वापरल्या जातात. थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम कुठला माहिती का? हो सर, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. दुसरा सर, दुसरा जसं जसं टेम्परेचर वाढत जातं सर, तसं तसं वस्तूमध्ये असलेली एन्ट्रोपी ही पण वाढत जाते सर. एन्थाल्पी काय असते मध्ये? हो सर, एखाद्या सिस्टीममध्ये असलेली टोटल हीट एनर्जी याला आपण एन्थाल्पी असं म्हणतो. एनएचएआयचं फुल फॉर्म काय आहे? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, एमएसआरडीसी, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सर हा लॉंग फॉर्म आहे. आयटीडीपीचं काय फुल फॉर्म आहे? इंडो टिबेटियन ट्रायबलच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात काय आहे आयटीडीपी? आयटीडीपी इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम. थँक्यू सर, थँक्यू सर, हॅव अ नाइस डे.